हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन येथे काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। त्या निकाल मध्ये एमआयएम ने भरघोस मताने विजय प्राप्त केलेला आहे। 44 सीट आमची निवडून आलेले आहेत। त्याबद्दल आज आम्ही सोलापूर शहर एमआयएम पक्षाच्या वतीने सर्व नगरसेवक पदाधिकारी हा जल्लोष कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे। तसेच महाविकास आघाडीला आम्ही पदवीधर व शिक्षक मतदारसंघाला आम्ही पाठिंबा दिला होता। तो दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत। टॉपिक शेखने जेव्हा आमच्याशी चर्चा केली की आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळी आम्ही सांगितलं की जर भाजपला हरवण्यासाठी आपण महाविकास आघाडीला मदत कराव, तर त्यांनी आमचा पाठिंबा जाहीर केला होता एमआयएम पक्षाच्या वतीने। तर दोन्ही उमेदवार ते निवडून आले आहेत आणि हैदराबादमध्ये जे असद साहेबांवर विश्वास दाखवून हैदराबादच्या लोकांनी 44 सीट निवडून दिलेत, त्याबद्दल हैदराबादच्या जनतेचे आम्ही आभार मानतो। आणि सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक इथं उपस्थित राहून आम्ही जल्लोष करत आहे। काल जे त्यांनी जल्लोष केले होते ते गाडीगडबडीने केले होते। काल लग्न होते, आम्ही लग्नात व्यस्त होते आणि महापालिकेचा मी गटनेता असल्यामुळे माझी जबाबदारी आहे सर्व नगरसेवकांना एकत्रित करून जल्लोष करणे हा माझी जबाबदारी असल्यामुळे मी आज सर्व नगरसेवकांना एकत्रित करून इथं जल्लोष साजरा करत आहे। तुमचा एक गट वेगळ्या लोकांना पाठिंबा देतो, शहराध्यक्ष वेगळ्या लोकांना पाठिंबा देतात, तुम्हाला बोलवलं जात नाही, हा काय प्रकार समजत नाही? नाही, असं काही नाही, काही प्रकार नाही। आमचं असं म्हणणं होतं की जो भाजपला हरवण्यासाठी सक्षम आहेत आणि असद साहेबांचा अजेंडा भी तोच आहे। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले। साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।